निकाल हाती आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं आहे संजय बनसोड राज्यमंत्री आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्यासोबत मनश्री राज्यमंत्री संजय बनसोड सध्या आपल्या सोबत आहेत संजय जी जळकोट मध्ये तुम्ही सत्ता मिळवलेली आहे बऱ्यापैकी आघाडीवर आहे आणि सतरा पैकी किती जागा आता आपण आघाडीवर घेतलेल्या आहेत लातूर जिल्ह्यामध्ये जळकोट तालुका माझ्या मतदारसंघात येतो त्या मतदारसंघामध्ये सतरापैकी तेरा जागा ही महाविकास आघाडीनं त्या ठिकाणी बहुमतानं त्या ठिकाणी निवडून लोकांनी दिले त्या ठिकाणी दिलेलं आहे मागच्या वेळेस भाजपाची त्या, त्या ठिकाणी सत्ता होती पण त्या मतदारसंघामध्ये मला दोन हजार एकोणीसमध्ये प्रचंड बहुमताने मला निवडून दिल्यानंतर गेल्या दोन वर्षाच्या माझ्या कार्यकाळामध्ये लोकांचे प्रामाणिकपणे आणि विकासाचे कामं केल्यामुळं भाजपची सत्ता खिचून आम्ही त्या ठिकाणी महाविकास आघाडी त्या ठिकाणी आणली आणि राज्यामध्ये आदरणीय पवारसाहेबांनी जसं महाविकास आघाडीचा प्रयोग केला त्याच धर्तीवरती माझ्या मतदारसंघामध्ये मी जळकोटमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग केला होता आणि तो प्रयोग लोकांनी प्रचंड मोठा विश्वास दाखवला आणि सतरापैकी तेरा जागा त्या ठिकाणी निवडून दिल्या आणि तीनही अपक्षे तेही आमच्या विचाराचेच आहेत फक्त भाजपची एक त्या ठिकाणी निवडून आली भाजपची पिछेहाट होणं आणि महाविकास आघाडीचा हा प्रयोग यशस्वी होणं याचं संपूर्ण क्रेडिट महाविकास आघाडीतले तीनही पक्ष हे एकत्र लढले याला देत आहे का मी माझ्या जिल्ह्यामध्ये तर आम्ही राज्यामध्ये जसा प्रयोग झाला तसा माझ्या जिल्ह्यामध्ये मी प्रयोग केला होता आणि माझ्या मतदारसंघातील लोकांनी प्रचंड मोठा विश्वास दाखवला आणि कामावरती विश्वास दाखवला आणि जी लोकांनी आता विश्वास दाखवला आहे आणि जे काय आम्ही लोकांना आश्वासन त्या ठिकाणी दिले होते तेही मी पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे पण राज्यामध्ये आज पवारसाहेबांचं काम बघता आदरणीय अजितदादांचं काम बघता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचं काम बघता बाळासाहेब साहेबांचं काम बघता या सगळ्या लोकांवरती या राज्यातल्या जनतेनं आता या ठिकाणी विश्वास त्या ठिकाणी दाखवलेला आहे निश्चितच या विश्वासाला पात्र राहून जनतेचे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करू मात्र तुम्ही जो महाविकास आघाडीचा प्रयोग स्थानिक पातळीवर केला तसा प्रयोग इतर ठिकाणी सगळ्या ठिकाणी होताना दिसलेला नाही अनेक ठिकाणी तसा प्रयोग झाला नाही म्हणूनही बऱ्याच प्रमाणात फटका सुद्धा बसलेला आहे मत फटका राष्ट्रवादीला बसला असेल किंवा काँग्रेसला बसला असेल किंवा शिवसेनेला मात्र सगळीकडे महाविकास आघाडी असावी जिथे शक्य असेल तिथे आघाडी असावी अशा अशा पद्धतीची मतं सुद्धा व्यक्त केली जात नाही तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे की आपण तिन्ही पक्षांनी जर एकत्र लढलं तर नक्कीच यश त्या ठिकाणी येत असतं त्याच उदाहरण माझा जळकोट असेल देवणी असेल शिरोपळ असेल चाकूर असेल इथे इथल्या लोकांनी त्या ठिकाणी दाखवून आणि शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार सध्या आपल्या सोबत आहेत औरंगाबाद मध्ये चांगला विजय मिळालेला आहे अब्दुल सत्तार जी स्वागत आहे एबीपी माझा मध्ये सुरुवातीला अभिनंदन मिळाले